राज्याचे अल्पसंख्याक विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नवाब मलिक यांनी गुरुवारी परभणी शहरातील शासकीय ITI, जिल्हा शासकीय रुग्णालय आणि जिल्हा परिषदेच्या कोरोना सेंटरची पाहणी केली. नवाब मलिक हे परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असून बुधवारी रात्री 8 वाजता ते परभणीत दाखल झाले. गुरुवारी सकाळी 8 च्या दरम्यान त्यांनी प्रथम जिंतूर रस्त्यावरील शासकीय ITI महाविद्यालयामधील कोरोना सेंटरला भेट दिली. तेथे त्यांनी रुग्णांशी संवाद साधला. यानंतर जिल्हा शासकीय रुग्णालयात देखील त्यांनी सोयी सुविधांचा आढावा घेतला. तसेच जिल्हा परिषदेच्या नूतन इमारतीमधील कोरोना सेंटरमध्ये दाखल झाले. यावेळी त्यांच्या समवेत जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर बाळासाहेब नागरगोजे आदी मंडळी उपस्थित होते. प्रतिनिधी बाळू गिकेसह आधार न्यूज परभणी.